साताऱ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांना भाजपाच्या उदयनराजे भोसले यांच्याकडून निसटता पराभव पत्करावा लागलाय. या पराभवातल्या तुतारीशी साधर्म असलेले पिपानी अर्थात ट्रम्पेट हे चिन्ह प्रामुख्यानं कारणीभूत ठरल्याचं आता स्पष्ट झालंय. केवळ साताऱ्यातच नव्हे तर अन्य 8 ठिकाणी सुद्धा या पिपानीने आपला आवाज दाखवून दिलाय. विजयपथावर असलेल्या शिंदेंचा मार्ग पिपानीने कसा रोखला, अन्य उमेदवारांचं गणित पिपानीमुळे कसं विस्कळीत झालं, यासह अन्य मुद्द्यांचा बोलबिंदासनं घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे या साताऱ्यातील तोडीसतोड लढाईकडे राज्याचं लक्ष लागलं होतं, तरी शिंदेंचं पारडं किंचित जड मानलं जात होतं. निकालाच्या दिवशी सुरुवातीच्या फेऱ्यामध्ये शिंदे आघाडीवर सुद्धा होते, मात्र नंतरच्या फेऱ्यात उदयनराजे यांनी आघाडी घेतली आणि विजयश्री खेचून आणली. उदयनराजे यांच्या या विजयात त्यांची स्वतःची क्रेज, भाजपाचे बळ याबरोबरच पिपाणीच्या चिन्हावर लढलेल्या अपक्षानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उदयनराजे यांनी 571,134 तर शशिकांत शिंदे यांनी 538,363 मतं मिळवली. यात उदयनराजेंनी शिंदे यांच्यावर जवळजवळ 33,000 मतांनी मात केली. मात्र शिंदेंचं गणित बिघडवण्यास कारणीभूत ठरले ते संजय कोंडिबा गाडे हे अपक्ष उमेदवार. पिपाणीच्या चिन्हावर गाडे यांनी निवडणूक लढवली. गाडे यांच्या साताऱ्यात फार मोठे प्रस्त होते अशातला भाग नाही, परंतु दरेसारख्या दिसणाऱ्या पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या गाडेंना तब्बल 37,062 मतं मिळाली. यातील बहुतांशी मतं ही शिंदे यांच्याच खात्यातील होती, मात्र चिन्हावरून काही मतदारांचा गोंधळ उडाल्याने ही हक्काची मते गाडेंकडे डायव्हर्ट झाली व त्याचा शिंदे यांना फटका बसला. स्वाभाविकच हक्काची जागा केवळ पिपाणीमुळे गेली. महाराष्ट्रातील अन्य मतदारसंघात सुद्धा हा स्टँड पाहायला मिळाला. दिंडोरीमध्ये पिपाणीने घेतलेली मते हा निवडणुकीतील उच्चांक ठरलेला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यावर 1,13,000 मतांनी विजय मिळवला. परंतु पिपाणीच्या चिन्हावर लढलेल्या बाबू भगरे यांनी घेतलेली 100,000 मते भुवया उंचावणारी ठरलेली आहेत. ही मतं भास्करावाकडे कन्वर्ट झाली असती तर नक्कीच त्यांचं मताधिक्य आणखी लाखांनी वाढलं असतं. माढ्यातही पिपाणीच्या चिन्हावर लढलेल्या उमेदवारांनी 57,000 मतं घेतली. त्याचा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मताधिक्यावर परिणाम झाला. पिपाणीच्या चिन्हावर लढलेल्या उमेदवारास रावेरमध्ये 54,000, शिरूरमध्ये 28,000, बारामतीमध्ये 14,000, भिवंडी 24,000 मतं मिळाली. नगर दक्षिणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी भाजपाच्या सुजय विखेंवर फक्त 28,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. या मतदारसंघातसुद्धा पिपाणी चिन्हावर गोरख अलेखर यांनी तब्बल 44,000 मतं घेतली आहेत. हे पाहता लंके ट्रम्पेटच्या उपद्रवमूल्यातून थोडक्यात बचावले असं म्हणता येईल. बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनवणे हा संघर्ष राज्यभर गाजला. वंजारी विरुद्ध मराठा अशी सरळ सरळ लढाई झालेल्या या मतदारसंघातही पिपाणी वाजली. तेथे या चिन्हावर अशोक थोरात यांनी निवडणूक लढवली. त्यांनी तब्बल 54,000 मतं घेतली. त्यांनी घेतलेली मतं पाहता सोनवणे यांचं गणित बिघडण्याच्याच मार्गावर होते, पण बजरंगाप्पा कसे बसे तरले आणि ते निवडून आले. अखेर 6,553 मतांच्या निसटत्या मताधिक्याने ते निवडून आले. म्हणजे पिपाणी ह्या चिन्हाने त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले होते हे मात्र नक्की. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सुप्रिया सुळे यांनी पिपाणी चिन्हावर आक्षेप घेतला होता. हे चिन्ह तुतारीप्रमाणेच दिसत आहे, त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगानं रद्द करावं, परंतु निवडणूक आयोगाकडून त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली. स्वाभाविकच साधर्म्य असलेल्या चिन्हावरून लोकांच्या मनात उडणारा गोंधळ पाहता आता तरी निवडणूक आयोग काही भूमिका घेणार आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. एकूण महाराष्ट्राचा विचार करता पिपाणीने तब्बल 400,000 जास्त मतं घेतल्याचं दिसतंय. ही मतं नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. असं असलं तरी शशिकांत शिंदे व श्रीराम पाटील वगळता इतर उमेदवारांना विजयी करण्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी यशस्वी ठरली. आता साताऱ्यापासून दिंडोरीपर्यंत पां पां वाजत राहिलेल्या ट्रम्पेटचं पुढं काय होणार हे पाहायलाच हवं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट शेअर करून आम्हाला नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करावा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.